सिन्नर तालुक्यातील निरहाळे येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिनांक 21 फेब्रुवारी रोजी पासून श्री बुवाजी बाबा यात्रा उत्सव होणार असून भव्य दिव्य मंदिर कमांड उद्घाटन सोहळा होणार असून शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे, युवा सेना प्रमुख खासदार संजय राऊत, शिवसेना नेते उपनेते सुनील बागुल, सिन्नरचे लाडके आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, चकोर इंजिनियर सोमनाथ सांगळे, माजी नगरसेवक मुंबई महानगरपालिका यांच्या प्रमुख उपस्थितीत व परमपूज्य महंत 108 बुवाजीदादा पुणेकर यांच्या कृपाशीर्वादाने व महंत उमाजीतात्या पुणेकर, डिग्रस शिवभक्त महंत बबनराव महादू सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 फेब्रुवारी रोजी यात्रा उत्सवाला सुरुवात होणार आहे. सकाळी 9 ते 12 या वेळेत पालखी सोहळा मिरवणुकीला सुरुवात होईल. श्री बुवाजी बाबांची पालखी मिरवणूक होईल. पालखी मिरवणूक झाल्यानंतर देवाचा पोशाखाचा कार्यक्रम संपन्न होईल. या 2 दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवात नाशिकमधील सुप्रसिद्ध डोळ्याचे डॉक्टर प्रशांत बिर्ला यांच्या बिर्ला आय हॉस्पिटलतर्फे भव्य मोफत डोळे तपासणी शिबिर सकाळी 9 ते 5 या वेळेत होणार आहे. त्यानंतर रात्री 9 ते 12 संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्तपरायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर देवाचा भाकिताचा कार्यक्रम होणार आहे. भाकिताचा कार्यक्रम ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठ्या संख्येने बाबीर भक्त उपस्थित राहतात. भाविक भक्तांनी 2 दिवस चालणाऱ्या यात्रेचा आनंद व दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवभक्त महंत बबनराव महादू सांगळे, श्री सोमनाथ शंकर सांगळे, माजी नगरसेवक मुंबई महानगरपालिका, श्री बुवाजी बाबा देवस्थान निराळे व समस्त ग्रामस्थ मंडळ, श्री बुवाजी बाबा मित्रमंडळ व पंचक्रोशीतील भाविक निराळे येथील भजनी मंडळ यांच्या वतीने श्री बुवाजी बाबा मंदिर निराळे यात्रा उत्सवात सामील होऊन दर्शन व भाकिताच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. श्री बुवाजी बाबा श्री बाबीर बाबा भक्त परिवार निराळे या पवित्र भूमीत श्री बुवाजी बाबा यात्रा उत्सव संपन्न होणार आहे. भाविक भक्तांनी या उत्सवातील पालखी सोहळा, ज्ञानामृत दर्शन व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती आयोजक महंत बबनराव महादू सांगळे, बुवाजी बाबा देवस्थान यांच्याकडून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जबाबदारी न्याय हक्काची.